नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. आपले काही पारंपरिक पदार्थ आहेत ते अतिशय पौष्टिक आहेत आणि त्यामुळे व्यवस्थित पोटही भरतं. ते पदार्थ मुलांनाही आवडतात. असंच एक पदार्थ म्हणजे भोपळ्याचे शेंगोळे. काळानुसार हे पदार्थ लुप्त होत चाललेले आहेत, परंतु हे पदार्थ आपल्या मुलांना नक्की खाऊ घालायला हवेत. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. या ठिकाणी मी घेतलेला आहे हा पिठाचा गोळा. हा गोळा मी कसा तयार केला हे मी तुम्हाला सांगते. याच्यासाठी मी घेतलेलं हे भाजणीचं पीठ, त्यानंतर मी घेतलेली कोथिंबीर, त्यानंतर लसूण मिरचीची पेस्ट, त्यानंतर मी याच्यामध्ये घातलं थोडंसं मीठ आणि मी याच्यामध्ये घालते भोपळा. मुलं शक्यतो भाज्या खायचा कंटाळा करतात, त्यामुळे ह्या शेंगोळ्यामध्ये आपण कुठलीही फळभाजी किंवा पालेभाजी किसून घालून मुलांना देऊ शकतो. तसेच हे भाजणीचं पीठ मी कसं तयार केलं याचाही व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता. आता हे पीठ मी व्यवस्थित तयार करून याचा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे. हा गोळा आहे तो. त्यानंतर मी घेतलेले फोडणीसाठी लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. बाळ जर मिरची किंवा तिखट खात नसेल तर मिरची नाही घातली तरी चालेल. त्यानंतर जिरे, मोहरी आणि हळद, कोथिंबीर, तेल आणि ज्वारीचे पीठ आणि पाणी. चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया. मी एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेते. तेल व्यवस्थित तापल्यानंतर मी त्याला मोहरी, जिऱ्याची फोडणी घालणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये घालते लसूण आणि हिरवी मिरची. खमंग अशी फोडणी करून घ्यायची याची. त्यानंतर मी घातली हळद. व्यवस्थित मिक्स होऊ देत आणि याची फोडणी छान झाल्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे पाणी. हे आपले पारंपरिक पदार्थ आहेत. हे अतिशय पौष्टिक आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात, परंतु काळानुसार यातले काही पदार्थ लुप्त होत चाललेले आहेत. आपण सध्या जे सूप करतो त्यातलाही हा एक प्रकार होऊ शकतो. अतिशय पौष्टिक हा प्रकार आहे. याच्यामधून देखील आपण फळभाज्या पालेभाज्या मुलांना खायला देऊ शकतो. हिवाळ्यामध्ये अगदी गरम चटकदार काही खाण्याची इच्छा होते, त्यावेळेसाठी हा पदार्थ खूप उत्कृष्ट आहे. आता आपण पाण्याला उकळी येईपर्यंत याचे शेंगोळे तयार करून घेऊया पिठाचे. मी याच्यासाठी एक छोटासा गोळा हातावरती घेऊन तो गोळा थोडासा लांबून घेते. तसा हा व्यवस्थित गोळा लांबून घ्या आणि ह्या गोळ्याच्या दोन्ही टोक एकमेकांशी गुंडाळून असा गोल तयार करा. याला म्हणतात शेंगोळे, किंवा हे शेंगोळे तुम्ही फक्त असे लांबट आकाराचे देखील करू शकता. परंतु मुलांना थोडंसं रिंग टाईपमध्ये असं काही खायला खूप आवडतं, त्यामुळे मी हे अशा प्रकारचे करून घेते. आता पाण्याला छान उकळी आलेली, आपण याच्यामध्ये एक एक करून हे शेंगोळे घालून घेऊया. व्यवस्थित सगळे शेंगोळे त्याच्यामध्ये टाकायचे. याला शिजायला जास्त वेळ नाही लागत. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये 7 मिनटामध्ये हे व्यवस्थित शिजून होतं. त्यानंतर मी घालते कोथिंबीर आणि आपण याला झाकून व्यवस्थित शिजण्यासाठी ठेवून देऊया. याच्यामध्ये हा एक पोटभरीचा खूप चांगला पदार्थ होईल. तसेच याच्यामध्ये थोडंसं सूप देखील राहतं, ते मुलांना प्यायला खूप छान लागतं. चव खूप उत्कृष्ट असते याची लसूण आणि जिऱ्यामुळे. आता हे शिजवताना मी याच्यावरती झाकण ठेवून शिजवणार आहे, म्हणजे लवकर शिजलं जाईल, लवकर मऊ होईल आणि त्याच्यावरती मी पाणी ठेवणार आहे. खालच्या वाफेमुळे हे पाणी व्यवस्थित गरम होईल आणि खूप लवकर त्यातलं शिजलं जाईल. नंतर आपल्याला ज्यावेळेस पाणी ॲड करायचे त्यावेळेस आपण हेच पाणी त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता पाहूया आपण हे छान शिजत आलेलं आहे, शिजलेलं हे. मी जे प्लेटवरती झाकणावरती जे पाणी ठेवलं होतं ते पाणी मी त्याच्यामध्ये घालून घेते, म्हणजे त्याची आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता येईल. व्यवस्थित शिजलेलं आहे. आता गरम गरम थाल शेंगोळे सर्व करा. याच्यामध्ये सूपही राहतं आणि पोटभरीसाठी छान पदार्थ होतो.
आजच्या या व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपल्या काही शंका प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला नक्की कमेंट करा, आम्ही आपल्या शंकांचे निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू. या चॅनल संदर्भात आपल्या काही सूचना प्रतिक्रिया आणि कल्पना या आम्हाला कायम मार्गदर्शक ठरतील. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या विकासासाठी आवश्यक अशी सर्व माहिती जाणून घेऊ शकता, त्यामुळे सुजान संगोपन या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवरील सर्व उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. सुजान संगोपन या चॅनलवरती आपण आपल्या बाळासाठी विविध माहिती पाहू शकता, जसे की लहान मुलांसाठी काय आहार असावा, लहान मुलांची प्रतिकार शक्ती कशी वाढवावी, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी काय करावे, बाळांचे वेगवेगळे खेळ, लहान मुलांसाठीची खेळणी, तसेच गरदोरपणात बाळांची काय काळजी घ्यावी, आजारपणात कशी काळजी घ्यावी, तसेच लहान मुलांच्या बाबतीतील सर्व लहानसहान गोष्टी आपण या चॅनलवर जाणून घेऊ शकता, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.